नमस्कार मित्रों। आज आपण ब्रिटिशांचे किंवा इंग्रजी साम्राज्य सत्तेचे हिंदी लोकांच्या जीवनावर घडून आलेले सामाजिक व आर्थिक परिणाम पाहणार। ब्रिटिश इथं आले आणि स्थायिक झाले, त्या ब्रिटिशांचे भारतीय जीवनावर, सामाजिक आर्थिक स्थितीवर कोणते परिणाम झालेले आहेत, त्यामधला पहिला परिणाम आपल्याला पाहता येईल की पराभूत मनोवृत्ती तयार झाली। पा त्या कालखंडामध्ये काय होतं की ब्रिटिश जेव्हा इथं आले ते तराजू घेऊन आले होते, व्यापार उद्यम करण्यासाठी आलेले होते, आणि असे आलेले ब्रिटिश कधी काळी राज्यकर्ते झाले हे कुणाला कळलेले नाही। त्यासाठी त्यांनी काय केलं, वेगवेगळ्या तैनाती फौजी दिल्या, वेगवेगळ्या लोकांना पराभूत केलं, इथल्या लोकांच्या मानसिकतेचा फायदा घेतला, तोडाफोडा राज्यकर्ता ही नीती अवलंबली, आणि अशा प्रकारे पूर्ण भारतभर ब्रिटिशांनी आपल्या साम्राज्याची मुहूर्तमेढ रावली। त्यांची एकूणच राष्ट्रनिष्ठा, त्यांची एकूणच सैन्य व्यवस्था, त्यांची एकूणच शिस्तपद्धती, त्यांची एकूणच प्रशासकीय कार्यपद्धती, त्यांचा एकूणच सर्व समाजाप्रती कायद्यासमोर सर्व समान हा दृष्टिकोन, म्हणजे एकूणच आपण पाहतो की पूर्ण भारतावर ब्रिटिशांनी राज्य प्रस्थापित केलं। आणि अशा वेळी येथील समाजावर जो अप्रत्यक्ष परिणाम झाला तो म्हणजे पराभूत मनोवृत्ती येथील लोकांमध्ये निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते। ओके, आता दुसरा परिणाम काय झाला, हिंदुस्थानातील उद्योगधंदे नष्ट झाले।